आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सावळ्या विठुरायाचे दर्शन हे भाविकांसाठी 24 तास आजपासून खुले करण्यात आले. परंपरेनुसार विठ्ठलाच्या शयनगृहातील पलंग काढून ठेवण्यात आलाय, तर विठ्ठलाच्या पायी मऊ मुलायम तक्या आजपासून ठेवण्यात आलाय. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांना सहज सुलभ दर्शन घेता यावे यासाठी 24 तास विठ्ठलाचे दर्शन आता खुले असणार आहे. यासाठी आजपासून विठ्ठलाचे नित्य होणारे राजोपचार देखील बंद करण्यात आले. आषाढी एकादशीनंतर होणाऱ्या प्रक्षाळ पूजेपर्यंत विठ्ठलाचे आणि रुक्मिणी मातेचे दर्शन हे भाविकांसाठी 24 तास खुले असणार आहे. प्रक्षाळ पूजेनंतरच पुन्हा एकदा विठ्ठलाचे राजोपचार पूर्ववत होतील. या कालावधीत केवळ विठ्ठलाची नित्यपूजा आणि सायंकाळी विठ्ठलाला निंबू पाण्याचा नैवेद्य दाखवण्यात येतो. आज श्री विठ्ठलाचा पलंग काढून 24 तास वारकऱ्यांना दर्शन आजपासून चालू झालेले आहे. हे दर्शन प्रक्षाळ पूजेपर्यंत म्हणजे 18 तारखेपर्यंत हे दर्शन चालू राहणार आहे. दर्शनात लोक मुखदर्शन आणि चरणदर्शन असे दोन्ही दर्शन नित्य होणार आहे. आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री हे महापूजा करण्याची प्रथा व परंपरा आहे, त्यानुसार मंदिर समितीच्या वतीनं या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री शिंदे साहेब यांना मंदिर समिती महापूजेसाठी निमंत्रण देणार आहे. परंपरा ही मुख्यमंत्र्यांना महापूजेसाठी निमंत्रण द्यावयाची आहे, त्यानुसार आदरणीय एकनाथ शिंदेजी साहेबांना आपण महापूजेचं निमंत्रण देत आहोत. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर.